कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती तुम्ही आमचे आहे म्हणता ना, तर आम्ही सगळं तुमच्या नावावर केलंय। आम्हाला आता फक्त तुमच्या मायेवर जगायचं आहे। हे सगळं घ्या अधिपती आणि आम्हाला मोकळं करा। हा अधिपती बोला। हा काय कसं आहे? मी ठीक आहे। असं अचानक काय हा प्रश्न? हा नाही काय, शाळेत सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे। हा 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 जेवला काय? हो जेवले। तुम्ही काय जेवला? हो अधिपती आपण एकाच घरात राहतो ना, मग घरी जी भाजी केली आहे तीच मी डब्यात घेऊन आली आहे, हो की नाही? हा बरोबर बरोबर, ते बरोबर आहे, एकाच घरात सेमच भाजी असणार। अधिपती काय झालंय नेमकं? काय बोलायचं काय, मला सुधरण झालंय हो मास्तरींबाई। सांगा बरं मला काय झालंय? आईसाहेबांनी पर्क केलं आज एकदम। म्हणजे? मला बोलून घेतलं आत्ता बाहेर, मला म्हणले आता तुम्ही सगळी सूत्र सांभाळा आणि आमच्यावरचा भार हलका कर। असं करायची काय गरज होती? अधिपती हे बघा, तुमच्या आईसाहेब तुम्हाला जीव मानतात की नाही, मग कोणी आपल्याच जीवाला सोडून जात का? नाही। मग आणि हे बघा, तुम्हाला सांगते एक थिअरी आहे, मॅनिफेस्ट करणं असं म्हणतात त्याला। तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडणार, पॉझिटिव्ह गोष्टी घडणार। तुम्ही जर नकारात्मक विचार केलात तर निगेटिव्ह गोष्टी घडणार। त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार काढून टाका, पॉझिटिव्ह विचार करा, म्हणजे तसंच होईल। मला कळतंय मी काय म्हणते, त्या नाही जाणार तुम्हाला सोडून। आणि बघा ना, आता तर त्या माझ्याशी चांगलं वागतायत। तुम्ही तुमच्या मनातून हे सगळे विचार काढून टाका। हा थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह। कितीही चलाखीनं खेळलीस तरी हा डाव मी तुला सहज जिंकू देणार नाही। अक्षराला घरा बाहेर काढू देणार नाही। तुम्ही तर कवाच हरलात मोठे मालक, आणि हरलेल्या माणसाने जिंकायच्या गोष्टी करू नये। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।